या माझं काय बोलायचं विषय नाही. भूमिका स्पष्टपणाने खासदार माजी खासदार राजू शेट्टी साहेब आणि आमदार बच्चू कडू यांनी सांगितलेली आहे आणि तीच आमची सर्वांची भूमिका आहे. सांगितलं ना स्वच्छ आत स्वच्छ चारित्र्य आणि मतदारसंघाचा विकास करण्याचं विजन असणारे लोक आम्ही निवडले. अहो आम्ही 150 जागावर एकमत केलं त्यांना विचार ना अजून त्यांचं वाईट आता प्रत्यक्षामध्ये अर्ज भरायला प्रक्रिया सुरू झाल्यानंतर कळेलच ना तुम्हाला. त्याच्यामध्ये असं आहे की जवळजवळ छोटे मोठे पक्ष सामाजिक संघटना असे म्हणून अनेक जवळ 30-40 वर सगळ्या संघटना आहेत आणि या सगळ्यांच्या मतीनं आमचं सुकाणू समितीनं 150 जागावर एकमत केलेलं आहे. ते कळेल ना हळूहळू करतो ना आम्ही. 150 म्हणजे जरा इकडे तिकडे होऊ शकत. आता एक 2-3 अशा 10-12 जागा अशा आहेत की दोघांना किंबहुना तिघांना सुद्धा तिथे इच्छा आहे पण त्या ऍडजस्टमेंट पण त्यात काही मोठा विषय नाही. आम्ही सांगितलंय तुम्ही दोघं बसून ठरवा एक कुठलं कोणा करायचं असं मोठी ठरलंय का राजू शेट्टींना एवढं हवाय कोणाला किती आहेत म्हणण्यापेक्षा आमच्या निकषामध्ये बसणारे उमेदवार किती आहेत आणि कशामध्ये आहेत ते आम्ही बघू. कदाचित कुणाचेच नसतील पण जनतेतला एखादा उमेदवार चांगला आलेला असेल त्याला सुद्धा आम्ही संधी देणार आहोत. हा जे प्रस्थापित लोक आहेत ना त्यांना हा त्रास आहे. आमचं क्रायटेरियाज आहेत चांगले उमेदवार विस्थापित जे आहेत त्यांना संधी देणे. जरांगे अजूनही स्वतंत्रपणे त्यांची भूमिका प्रयत्न होते जरांगींना सोबत घेण्याचे काय झालं नाही. मनोज जरांगे पाटलांची माझी सविस्तर चर्चा झालेली आहे मागच्या वेळेस सांगितलं. माझं परवा दिवशी 1-3 दिवसाच्या अगोदर माझं बोलणं सुद्धा त्यांच्याशी झालेलं आहे. ते काय लपून ठेवण्याची काय विषय नाही आहे आणि भूमिका माझी त्यांच्याबद्दल स्पष्ट आहे की ते की एका समाजाचं मराठा समाजाचं नेतृत्व करतात आणि त्यांचा पूर्ण आमचा सपोर्ट आहे. पण त्यांनी निर्णय घ्यावा लवकर. आमच्यावर आले तर सगळ्यात आनंद आहे. आमच्यावर आले नाही तर त्यांनी स्वतः उमेदवार उभा करावेत. पण सकारात्मक दृष्टिकोन हा असावा की तिने इलेक्शन लढवावं. असं म्हणतात की करायचे 100% करायचे लोकसभेला त्याचा प्रत्यक्षरित्या बऱ्याच मतदारसंघांमध्ये इफेक्ट पाहिला. विधानसभेला आता काय मतदारसंघ स्वतः मला असं वाटतं की 19-20 तारखेला तिने मीटिंग बोलवली आहे असं माझ्या कानावर आहे आणि ते निर्णय घेऊन ते त्यांची आयडिया त्यांची भूमिका काय ते स्पष्टपणे सांगतील. आता त्यांना माझा तर मला माहित नाही बाकी सगळ्यांचं पण माझा तर व्यक्तिगत त्यांची चर्चा आहे सर्व आणि आपलं त्यांना सपोर्टच आहे पण ते भूमिका घेतील आणि सांगतील. माझं काय म्हणणं आहे कोण येतं नाही येत हा नंतरचा भाग आहे. झेंड्याची लढाई वेगळी आहे आमची अजेंड्याने लढाई लढतो आहे आणि मग त्या बाबतीत काय भूमिका घेईन त्यांची भूमिका घेऊ द्या ना. आम्ही भूमिका घेतली आहे ना तर आता एक सगळेजण भूमिका बदलत राहील आणि मला असं वाटतं का महाशक्ती ही महाशक्तीच होईल. प्रचंड तुम्हाला येत्या काळामध्ये तुम्हाला दिसून पडेल. तर आज तुम्ही तिसरा आम्हाला म्हणता ना तर आम्ही पहिल्यावर जाण्याची पूर्ण तयारी करतो आहे आणि प्रचंड ताकदीनं करतो आहे. तुम्ही आम्ही जे तिसरे आहे ना तिसरे बिलकुल राहणार नाही. काही नसताना काही नसताना सुद्धा आज सगळे दोघं एकत्रच आहेत ना. लगेच नेगेटिव्ह कोणी सेट केला की महाविकास आघाडीला गेलेले महायुतीशी संपर्क आहे. लोकांचा फायदा होईल लोकांचा फायदा होईल म्हणजे नुकसान नेत्यांचं होईल. नुकसान नेत्यांचं होईल फायदा जनतेचा. महाविकास आघाडी आणि महायुती यांच्याकडे ज्यांना तिकीट मिळणार नाही ते असे बरेचसे नाराज मंडळी आपल्याकडे येतील त्यांना उमेदवारी देणार आहे. चांगले असेल तर घेऊ ना. चांगले उमेदवार निकषात बसले तर आम्ही विचार करू. आणि मी आम्ही मी सुद्धा परवा बोललो चांगले जर उमेदवार असतील आणि प्रस्थापित असतील
तर निश्चित आम्ही सर्व महाशक्ती म्हणजे स्वागत करू. नाही असणार सर, आता उमेदवार ओळखा लागले आम्ही, महिलांना द्यायलाच पाहिजे असणार असेल सर. एकीकडे तुम्ही परिवर्तन महाशक्ती नाव दिलेलं आहे, पण दुसरीकडे तुमचा अजेंडा फक्त मराठा उमेदवार कॅप्चर करणे, त्यांना अट्रॅक्ट करणे, जरांच्या जे सुटतील तेच पकडणार. समाजाच्या प्रत्येक घटकाला बरोबर घेऊन आम्हाला जायचं. चष्मा मराठ्यांचा लावलेला दिसतो फक्त, प्रत्येक घटकाला घेऊन जायचं आम्हाला. आणि आमच्या उमेदवार आणि प्रश्न आमच्या उमेदवारांची यादी बघितल्यानंतर तुम्हाला कळत. संभाजी छत्रपती शिवाजी महाराजांचा आणि शाहू महाराजांचा वंश आहे. आणि शिवाजी महाराजांनी सुद्धा ज्यावेळी स्वराज्य निर्माण केलं त्यावेळी 18 पगड जात 12 बलुतेदारांना घेऊन स्वराज्य निर्माण केलं. राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी सुद्धा ज्यावेळी आरक्षण दिलं त्यावेळी अनुसूचित जाती जमाती ओबीसी आणि मराठा समाजाला आरक्षण दिलं. आज त्या मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही म्हणून माझा लढा कशासाठी असतो की त्यांना सगळ्यांना एका छताखाली आणावं, जी शिवाजी महाराजांची आणि शाहू महाराजांची भूमिका आहे आणि तीच माझी भूमिका नेहमी असते. पण ज्यावेळी तुम्हाला राज्य प्रस्ताप राज्यामध्ये सत्य द्यायचं असेल तर तुम्हाला सगळ्या समाजातल्या लोकांना घेऊन जाण्याशिवाय पर्याय नाही आणि तसंच घेऊन जायचं. ज्यांना तुम्ही ज्यांच्याशी बोलले करते त्यांनी सुरुवातीला आरक्षण नावाखाली सगळं लढवलं.